pendaran lah, saya maknya bunga kiri. Oh, pendaran itu maknya kiri. Kan kada cintu kan, pendar punca raktar kan kena sama. Kadacit kerita ya sih. Manun kami jalan khabrun jauh, naik sulitah. आमा आमा श्रमिकांच्या भरोशावर तो गलेलष्ट पैसा कमवतो आणि आमा श्रमिकांचं रक्त रक्ताच प्राण जातो पण त्याला जराशी किवेत नाही आमची आमा कामगाराच्या भरोशावर तो तुपाशी खाऊन आम्हाला उपाशी ठेवत असेल तर आम्ही जगायचं कसं या देशातील कारखानदार जमीनदार उद्योगपती या देशाचे हुकुमशहा बनले आहेत हुकुमशहा त्याच्या पुढे आमच्या आमा कामगारांचं काही चालत नाही ते म्हणतील तसं वागावं लागते ते म्हणतील तसं करावं लागते म्हणूनच आम्हाला असले संप करावं लागते आणि ते पूर्ण होते संघटन करून संघर्ष म्हणूनच म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शेतकरी बेरोजगार आणि मागासवर्गीयांनो तुम्हाला हमीभाव रोजगार आणि पूर्णपणे आरक्षण पाहिजे असेल तर संघटन करून संघर्ष करा संघर्षाविना तुम्हाला तुमचे हक्क आणि अधिकार कधीच मिळू शकत नाही कधीच मिळू शकत नाही पण मला एकाच गोष्टीची भीती वाटते तो कारखानदार तुम्हाला कामावरून तर काढून टाकणार नाही ना अगं याची तू काही काळजी करू नकोस जोपर्यंत आमची युनियन आहे ना तोपर्यंत तो मलाच काय तर आमच्यापैकी कुठल्याही कामगाराला तो कामावरून काढू शकत नाही तू निश्चिंत राहा बरं येतोय अहो पण टिफिन अगं राहू दे का राहू दे खूप उशीर होत आहे येतोय रवीचे बाबा रवीचे बाबा मला तर तुमचीच काळजी वाटते अहो ती आहेत श्रीमंत माणसं आणि त्यांच्यासारख्या श्रीमंत माणसांमुळे आपल्यासारख्या गरीब आणि सर्वसाधारण माणसांचं नाही किमाव लागू शकणार परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ माझं मागणं आहे रे या घराला आणि या घरातील परिवाराला लोकांना सुखी ठेव परमेश्वरा एवढंच तुझ्या चरणाजवळ माझं मागणं आहे काय झालं बहिणी माहिती आहे का अगं अभ्यास करून करून कंटाळलो मग मला वाटलं चला थोडासा फिरून येऊया पाय पाय जरा मोकळे करावे कुठे आहे गुलाब पुष्प कुठे कुठे गुलाब पुष्प तुम्ही अगं तुला माहिती नाही याचं खूप मोठं लॉजिक आहे बरं काय माहितीये का हे जे गुलाब पुष्प आहे ना तर हे जर आपण हातात धरून जर कुठे फिरायला जायचं आहे हातात धरून जावं त्याच्यानं काय होतं माहितीये का मन अगदी प्रसन्न राहतं दिवस अगदी खूप चांगला जातो हा लॉजिक आहे काही वेगळंच सांगतो आहे की हे गुलाब पुष्प तू कोणाला सांगणार तर या वहिनीवरती विश्वास आहे ना आहे ना विश्वास आहे बरं पण काय होतं माहितीये का वहिनी कदाचित ही गोष्ट दादाला जर माहीत झाली तर त्याची करू नका आम्ही तुमच्या दादाला काही सांगणार नाही सांगा सांगा लवकर सांगा तिचं नाव काय आहे तिचं नाव ना अरे पापी अरे पापी लाठी दत्ता लाठी दत्ता तिचं नाव ना बोला 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 रागिनी मला एक सांगा ती तुमच्या प्रेमात पडली की तुम्ही तिच्या प्रेमात पडला अगं वहिनी तू ना मला लाजवत आता मी प्रेमात पडलं काय आणि पुढे आता मस्तपैकी इंजिनिअरिंग फर्स्ट क्लास फर्स्ट मध्ये पास करायचं बस इंजिनिअरिंग झाल्यानंतर मस्तपैकी नोकरी मिळवायची
आणि नोकरी मिळवली की रागिणीशी लग्न करून मोकळं व्हायचं बस. इतर जिम्मेदारी आमची आहे आणि आमची जिम्मेदारी तुम्ही पार पाडून आम्हाला लग्नाला बोलवायला तर विसरणार नाही ना. फक्त काय बोलतेस तू? अगं तुझ्याशिवाय मला आहे तरी कोण? अगं तू आणि दादा माझ्यासाठी फक्त सर्वस्वात, माझेच सर्वस्वात तुम्ही, नाहीतर मी कोण कुठला एक अनाथ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडून होतो, मी फेकलेला होतो. तिथून तुम्ही मला उचलला, आधार दिला, आईची ममता आणि वडिलांचं प्रेम दिलं. वहिनी खरं सांग, त्यावेळेस जर तुम्हाला आधार दिली नसतेस ना, तर कदाचित आजही त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात कचऱ्याचं जीवनच जगत राहिलो असतो मी. भाऊजी त्यांनी तुम्हाला कधीच फरका समजला नाही हो. ते तुमच्याविषयी माझ्याजवळ काय म्हणतात माहिती आहे? सविता अगं, आपला अभय इंजिनियर झाला ना की मग ही सुंदरशी मुलगी बघायची आणि त्याचं लग्न अगदी थाटामाटात लावून द्यायचं. मग हे घर नाही राहणार तर त्याच्या पत्नीच्या पावलानं या घराचं मंदिर बनेल, मंदिर. आणि मी सुद्धा ते स्वप्न पूर्ण करणार आहे. या घराचं नंदन उद्घाटन वेळेवरती गेला नाही ना तर राग आहे ना, राग माहितीये तुम्हाला, राग मुलींच्या नाकाच्या शेंड्यावरती असतो. वहिनी मला सांग, हे तू अगदी बरोबर बोललीस, नाही म्हणजे हे दादाच्या वेळेस तू अशीच करत होती.